नमस्कार, मी सचिन मोरे। आपण पाहताय जनादेश वृत्तवाहिनी। पाहूयाच्या काही सविस्तर बातम्या। श्री धनलक्ष्मी महिला मंडळ वाशी आणि जीएससी ने एंटरटेनमेंटच्या माध्यमातून श्री धनलक्ष्मी महिला मंडळ 21वा महिला सांस्कृतिक सोहळा याचे आयोजन करण्यात आले होते। हा सोहळा वाशी येथील विष्णुदास भावे नाट्यगृहात पार पडला। या सोहळ्यामध्ये महिला बचत गट समूह नृत्य स्पर्धा, आंतरशालेय शिक्षक समूह नृत्य स्पर्धा, महिलांसाठी विविध खेळ व पैठणी लकी ड्रॉ अशा विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते। या कार्यक्रमाला श्री धनलक्ष्मी महिला मंडळाच्या संस्थापक अध्यक्षा वनिता गडदे राजे यांच्याबरोबर आरके ग्रुपचे डिरेक्टर राजेंद्र कोळकर, विनस वुमन हॉस्पिटलच्या गायनेकोलॉजिस्ट सुवर्णा माने, विनस वुमन हॉस्पिटलच्या गायनेकोलॉजिस्ट श्वेता गजभिये, रायगड जिल्हा महिला मोर्चा अध्यक्षा नीता माळी, समाजसेविका उषा दत्त, अॅडव्होकेट संध्या शारबिद्रे, समाजसेविका डॉक्टर स्नेहा देशपांडे, डान्स कोरिओग्राफर सदेश वरणकर, दीपिका रावल, सागर राऊत, महाराष्ट्र लावणी सम्राट आश्मिक कामठे आदी मान्यवर उपस्थित होते। शिक्षक हे नेहमी विद्यार्थ्यांना घडवण्याचे काम करत असतात। आपला विद्यार्थी पुढे जावा असे नियमित शिक्षकांना वाटत असतं, परंतु त्याच शिक्षकांना एक उत्तम असा व्यासपीठ उपलब्ध करून देण्याचे काम श्री धनलक्ष्मी महिला मंडळ गेली अनेक वर्ष करत असल्याचं वनिता गडदे राजे यांनी या प्रसंगी म्हटले। जेव्हा हे काम सुरू केलं आजपासून 21 वर्षापूर्वी, तेव्हा चांगली चांगली माणसं मिळत गेली, त्यांचा सहभाग मिळत गेला आणि त्यामुळेच आज कदाचित इथे एवढं मोठं म्हणजे आज संघटना उभी राहिली आहे। आणि त्या संघटनेमध्ये सगळ्यांचा खालीचा वाटा आहे, तुमच्या सगळ्यांचा आहे, तर सगळ्या महिलांनी स्वतःसाठी एकदा जोरदार टाळ्या वाजवा। आपला हॉल ह्या खचाखच भरलेला असतो। 7 ऑक्टोबरचं निमंत्रण सगळ्यांना होतं, पण NMMC चा कार्यक्रम आल्यामुळे तो रद्द करावा लागला आणि आपल्याला ह्या दिवशी आज हा कार्यक्रम घ्यावा लागला। नाहीतर आपला बऱ्याच एंट्री आल्या होत्या, पण हॉलचा टायमिंग कमी होता, त्यामुळे मी फार एंट्रीज कमी केल्या। तरी आणि तसंच आमच्या दीपाली जोशी मॅम, त्यांचे धन्यवाद, स्वदेश सरांचे धन्यवाद, आश्मिक कामठे सर, सगळ्यांनाच माहिती आहे सेलिब्रिटी जज आहेत ते, आणि खूप चांगले लावणी सम्राट आहे, महाराष्ट्र लावणी सम्राट हा किताब त्यांनी पटकवले आणि ते आपल्या नव्या मुंबईचे आहे, तर ते आपले भूषण आहेत पहिले, तर त्यांच्यासाठी जोरदार टाळ्या वाजवते। असंच प्रिन्सिपल म्हणून माझ्यासोबत आलेल्या ज्ञानदेव विद्यामंदिरच्या नंतर आम्ही मैत्रिणी झालो, म्हणजे जे व्यक्ती आजपर्यंत माझ्यासोबत आल्या त्या कोणीही मला सोडून गेल्या नाहीत, आणि त्यामुळे कुठेतरी 50 महिलांपासून 5,000 महिलांचा सहभाग हा लाभलेला आहे। तर हे सगळं श्रेय फक्त आणि फक्त तुमचं आहे। मी एक व्यक्ती नसून आज जर संघटना असेल तर ही फक्त तुमच्यामुळे, आणि असंच तुमचा भविष्यकाळातही सपोर्ट राहील अशी मी आशा करते। आणि तशीच माझी आई जिचा सपोर्ट असतो, म्हणजे प्रत्येक कार्यक्रमाला ती आवर्जून उपस्थित असते। आज 3 वर्षापूर्वी तिला पॅरालाइजचा अटॅक आला होता आणि इथे धनलक्ष्मी महिला मंडळाचा आमचा वर्धापन दिनाचा कार्यक्रम होता, त्या दिवशी सर 52 शाळा आल्या होत्या, कार्यक्रम रद्द करू शकत नव्हते। आई हॉस्पिटलमध्ये ICU मध्ये असताना सुद्धा तो कार्यक्रम मी केला आणि कुठेतरी तिची इच्छाशक्ती आहे, कुठेतरी तिचंही पाठबळ आहे, म्हणून आज मी म्हणजे आपण म्हणतो की आपल्या आई वडिलांचा आशीर्वाद आणि आपल्या गुरुंचा आशीर्वाद जर आपल्यात असेल तर नक्कीच, त्या दिवशी येऊन कोणालाही असं जाणवून दिलं नाही की माझी आई आज ICU मध्ये आहे, पण नंतर जेव्हा त्यांना समजलं की तुम्ही मॅडम तुमची आई ICU मध्ये असताना सुद्धा तुम्ही येऊन कार्यक्रम करणं, कारण एवढ्या 52 शाळांना आपण कॅन्सल नाही करू शकत ॲट अ टाइम। व्हिडिओ जर्नलिस्ट प्राजक्ता कांबळेसह कोमल डांगे, जनादेश वृत्तवाहिनी करिता।